नवीन वर्ष चालू झालं, पहिली ग्रँडस्लॅम संपलीसुद्धा. पहिली ग्रँडस्लॅम चालू होत असताना, म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन चालू होत असताना, कॉन्ट्रोवर्सी झाली होती की अव्वल मानांकित नोवाक जोकोविचच्या व्हिसाच्या प्रकरणावरनं त्याला ऑस्ट्रेलियामधनं डिपोर्ट करण्यात आलं. आणि त्यावेळेला राफेल नदालनी एक फार सुरेख कॉमेंट दिली होती. तो म्हणला होता की नोवाक जोकोविच हा खूप मोठा प्लेअर आहे, ऑल टाईम ग्रेटपैकी एक आहे, परंतु तो असला तो नसला तरी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ही उत्तम प्रकारेच पार पडेल, कारण ग्रँडस्लॅम ही ग्रँडस्लॅम असते. बियॉन बोग होता, आला गेला. पीट सॅम्प्रस होता, आला गेला. नदाल, फेडरर, जोकोविच येतील जातील, खेळ चालू राहील. ऑस्ट्रेलियन ओपन, ग्रँडस्लॅम चालू राहतील, हे त्याचं बोलकं वाक्य माझ्या कानामध्ये घुमत होतं. आणि त्याच उत्साहाने मी डेनिल मेडवेडेव विरुद्ध राफेल नदाल हा अंतिम सामना बघायला टी व्हीला चिकटलो होतो. तुम्ही पण नक्की चिकटलेले असणार. पहिला सेट ज्या तडफेने मेडवेडेवनी घेतला, 6-2 मला वाटतं घेतला, तेव्हा वाटलं की आज हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुसरा सेट नदालच्या हातातनं निसटला, तो टायब्रेकमध्ये गेला, नदाल थकल्यासारखा वाटत होता, त्याचे सोपे फोरहँड्स नेटमध्ये जात होते. मला असं वाटलं की परत एकदा मेडवेडेव हा खूपच आज जोरात आहे. परंतु त्याच्यानंतर चमत्कार घडायला सुरुवात झाली. तिसरा सेट नदालनी जिंकला, चौथा सेट नदालनी जिंकला, आणि ह्या दोन्हीच्या वेळेला मेडवेडेवच्या खेळाच्या पेक्षा सरस खेळ हा करून दाखवला राफेल नदालनी. मेडवेडेवची एक गोष्ट असते, त्याची पहिली सर्व्हिस पडायला लागते तेव्हा चित्र बदलतं. जेव्हा त्याची पहिली सर्व्हिस पडत नाही तेव्हा त्याच्या खेळामध्ये वैगुण्य अचानक दिसायला लागतं. आज ते वैगुण्य आपल्याला दिसायला लागलं. आणि मी म्हणेन, शनिवारी ॲशले बार्टी ही 5-1 मागे होती कॉलिन्स विरुद्ध सेकंड सेटमध्ये, आणि त्यावेळेला ऑस्ट्रेलियाच्या क्राऊडनी तिला जबरदस्त चेअरिंग केलं, पंपअप केलं, आणि त्यामुळे ॲशले बार्टीचा खेळ सुधारत गेला. ती चॅम्पियन आहेस, ती जिंकणार होतीच, परंतु ती 5-1 जे डेफिसिट होतं ते पूर्ण करून 5-5 केलं. आणि नंतर तिने तो सेट आणि ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद मिळवलं जे 44 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मिळवलेलं होतं. आज तसंच चेअरिंग राफेल नदालसाठी झालं. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, शनिवारी चेअरिंग करणारी जी मुलगी होती ती ऑसी होती, म्हणून ऑस्ट्रेलियन्सनी तिला सपोर्ट केला, मान्य आहे. परंतु मेडवेडेव विरुद्ध नदालला जो सपोर्ट मिळाला तो अभूतपूर्व होता. जेव्हा 20-22 हजार क्षमतेच्या प्रेक्षागृहामध्ये तुम्ही बघता की 95% प्रेक्षक हे नदालसाठी सपोर्ट करतायत, तेव्हा मला खरोखर एक सेकंद डेनिल मेडवेडेवसाठी वाईट वाटलं. का वाईट वाटलं तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं आहे की समजा राफेल नदालचा एखादा फटका चुकला तर खेळाडू आपलं प्रेक्षक हळहळत होते, ओ असे आपल्याला चित्कार ऐकू येत होते. आणि तेच जर का मेडवेडेवची सेकंड सर्व्हिस चुकली, डबल फॉल्ट झाला, तर लोक चित्कारल्यासारखे चेकाळून त्याला चेअरिंग करत होते. या सगळ्याचा मानसिक परिणाम हा मेडवेडेववरती नक्की झालेला असणार. परिणाम असा झाला की तो पहिली सर्व्हिस खूप जोरात टाकायला गेला, अनफॉर्च्युनेटली ती पडली नाही. नदालनी दरवेळेला त्याला एक शॉट जास्त मारायला लावला. अजून एक मला ऑब्झर्वेशन इथं नोंदवा असं वाटतं, 3-5 शॉटची जेव्हा रॅली होते तेव्हा नदालला हरवणं किंचित सोपं पडतं. 5 शॉटनंतरची जी रॅली होते त्याच्यामध्ये नदालला हरवणं खूप अवघड पडतं, ज्याला टेनिसमधली डॉग फाईट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये नदाल कधीच हरत नाही, अनबिलिव्हेबल शॉट्स तो खेळतो. 5व्या सेटमध्ये तर हा वर तो खाली असं सतत चाललेलं होतं, दोघांनी एकमेकांची ब्रेक केलेली होती, 4 ऑलवरतीसुद्धा ब्रेक झालेली होती. आणि म्हणून मी म्हटलं की आजचा सामना हा प्रदीर्घ काळ स्मरणात राहणार आहे. नदालनी विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवलेलं आहे. ह्या माणसानी 2012 साली अशाच एका भयावह लांबलचक सामन्यामध्ये पराभव स्वीकारलेला होता. ते तो अनुभव जो होता तो त्याच्या पाठीशी होता, आणि त्याच्यातनं बाहेर येऊन त्याने आज जो सामना जिंकून दाखवलेला आहे, अनबिलिव्हेबल. हे लोक इतका वेळ या एनर्जीनी, या स्टॅमिनानी, या इंटेन्सिटीनी खेळूच कसे शकतात हा प्रश्न मला पडतो, तुम्हाला नाही का पडत? कारण आश्चर्यचकित करून सोडणारा असा आजचा सामना होता. नदालचा जो कमबॅक होता तो प्रेक्षणीय होता, अभूतपूर्व होता. मेडवेडेवनी हार स्वीकारल्यानंतर सुद्धा
बक्षीस समारंभाच्या वेळेला छान हसत पद्धतीने भाषण दिलं, नदालचं कौतुक केलं, नदालनी सुद्धा त्याचं कौतुक केलं. या सगळ्या गोष्टी खेळाडूंनी शिकायला पाहिजेत. मी एवढंच म्हणेन की मडवाडेव यांनी कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे. गेल्या वर्षी तो याच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चांगला खेळला होता, फायनलपर्यंत मला वाटतं पोहोचलेला होता. विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनला सुद्धा चांगला खेळला होता. यू एस ओपन त्यांनी जिंकून दाखवलेली होती आणि इथं आल्यानंतर त्यांनी परत ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठून दाखवली आहे. ही गोष्ट चांगली मानता येईल, कारण फेडरर, जोकोविच आणि नदाल या तिघांनी जो काही गेल्या 15 वर्षात धुमाकूळ घातला आहे, धुमाकूळ हा शब्द बरोबर आहे, कारण या तिघांच्या नावावरती मिळून 60 पेक्षा जास्त ग्रँडस्लॅम आहेत. आणि या सगळ्या ह्या इराजमध्येच ही गोष्टच मला अक्षरशः आश्चर्यचकित करून सोडते, परंतु मडवाडेव असू देत, जेवरेव असू देत, सिसिपास असू देत, यांनी ही कन्सिस्टन्सी जी आहे ही चालू ठेवली, इंटेन्सिटी चालू ठेवली, तर कदाचित या दिग्गजांना ते चांगली टक्कर देऊ शकतील. परंतु आज नदालला टाळ्या वाजवून नाही तर अक्षरशः दोन्ही हातांनी सलाम करून त्याच्या विजेतेपदाला खरोखर मानवंदना द्याविषयी वाटते, मडवाडेवचंही कौतुक करावं असं वाटतं. आणि त्याचबरोबर आपण प्रेक्षक म्हणून ऑसीसारखे वागलो असतो का? आपण एकालाच फक्त असा सपोर्ट, आणि मडवाडेवनी चांगला शॉट मारला तरी 5% प्रेक्षक फक्त टाळ्या वाजवत होते, त्यांनी एस सर्व्हिस केली तरी कोर्टावरती शांतता होती, इतकं हे प्रकरण ताणलं गेलेलं होतं. एका बाजूला पार्टीसन क्राऊड ज्याला म्हणतात तसा झालेला होता की चेअर अंपायरनी माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा अशी चक्क धमकी दिली की जर तुम्ही 2 सर्व्हिसच्या मध्ये बोललात किंवा कुठली कॉमेंट केली, टोमणा मारलात, तर सिक्युरिटी तुम्हाला बाहेर काढू शकते. ह्याच्यातनं प्रेक्षक म्हणून आपण काही शिकणार का? आपण एकाचंच फक्त कौतुक करणार का खेळाचा आनंद घेणार? फेवरेट माणूस प्रत्येकाचाच असतो. नदाल मलासुद्धा खूप आवडतो, फेडरर मला आवडतो, जोकोविच मला आवडतो, पण नवीन खेळाडूंच्या बाबतीत आपण ती सहानुभूती, ते कौतुकाचे शब्द मनात ठेवणार की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रेक्षक म्हणून ऑसी कसे वागले तुम्ही मला सांगा, तुम्हाला ते वागणं पटलं का? नदालचं विक्रमी विजेतेपद तुम्हाला काय पद्धतीने बावलं? कुठल्या चुका डॅनिल मडवेडेवनी केल्या हे सुद्धा मला सांगा. तुम्ही म्हणाल नेहमी क्रिकेटवर बोलणारा हा मनुष्य टेनिसवर एवढं भरमसाठ का बोलतोय, असं काही नाही आहे. गेले 15-16 वर्ष मी सुद्धा बऱ्यापैकी टेनिस खेळतोय, चांगलं वगैरे अजिबात नाही, खोटं बोलत नाही, आनंद घेता येतो आणि आनंद खेळणाऱ्यांना देता येतो, एवढं टेनिस मी नक्की चांगला खेळायला लागलोय. त्यामुळे या खेळाचा आनंद मला अजून छान पद्धतीने लुटता यायला लागलाय, कारण हे लोक जे शॉट्स मारतात, ज्या पद्धतीने बॉलपर्यंत पोचतात, गेलेला पॉईंट परत जिवंत करतात, शेवटपर्यंत लढत देतात, या गोष्टीतनं मी खूप काही शिकत आलेलो आहे आणि शिकत राहणार आहे. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, हे सामने म्हणून फक्त बघू नका, याच्यातनं खूप काही शिकणार का असतं, कारण न हार मानण्याची वृत्ती असू देत, शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची वृत्ती असू देत, तळात गेलेले असले तर त्याच्यातनं उसळी घेऊन बाहेर येण्याची गोष्ट असू देत, या सगळ्या गोष्टी याच्यातनं शिकता येतात. आणि त्याचबरोबर हार कशी पचवावी, जिंकल्यानंतरही ग्रेसफुल कसं राहावं, याही गोष्टी मला टेनिसमधनं शिकायला मिळतात. तुम्हाला शिकायला मिळाल्या का? हे ऑब्झर्वेशन तुमची अजून काय आहेत मला नक्की कळवा.